स्तनांचा कॅन्सर जो आहे हा भारतातील स्त्रियांना होणारा दुसरा सर्वात मोठा कॅन्सर आहे. गर्भाशय पिशवीच्या कॅन्सर नंतर हा सर्वात जास्त स्त्रियांना प्रादुर्भाव करतो आणि वाढत्या शहरीकरणामुळे तसंच पाश्चात्यीकरणामुळे याचं प्रमाण अजून हळूहळू वाढत चाललेलं आहे. त्यासोबत आपल्या भारतात दरवर्षी 80 ते 90 हजार नवीन रुग्ण स्तनांच्या कॅन्सरचे दरवर्षी आपल्याला बघायला मिळतात. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा भारतात कॅन्सर वाढत असेल तर याच्याबद्दल जनजागृती होणं गरजेचं आहे मला असं वाटतं. त्यामुळेच आपण आज हा विषय घेतलेला. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की कॅन्सरचं जे प्रमाण आहे आणि खास करून स्तन कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते सध्या भारतात खूप जास्त वाढताना दिसतंय. महिलांमध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात सांगता येईल नेमकी कोणते असे घटक कारणीभूत आहेत जे स्तन कॅन्सरसाठी प्रभावी ठरू शकतात आणि ते जर आपण टाळले तर आपण स्तन कॅन्सरपासून दूर राहू शकतो, काय सांगतो? स्तनांच्या कॅन्सरसाठी काही घटक जे कारणीभूत आहेत त्याचं आपल्याला दोन भागात वर्गीकरण करता येईल. तर याच्यामध्ये काही घटक हे अनुवांशिक, ज्याला आपण जेनेटिक म्हणू, आणि काही घटक हे पर्यावरणातील, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणतो. असे दोन प्रकारचे घटक हे कारणीभूत असतात. तर जेनेटिक फॅक्टर्स हे आपल्याला बदलता येत नाहीत, पण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, या गोष्टी आपण टाळू शकतो किंवा बदलू शकतो. तर यामध्ये जर न टाळता येणारे जर आपण घटक बघायचे असतील तर कौटुंबिक घटक, फॅमिली डिस्पोजिशन, ज्याच्यामध्ये आईला किंवा बहिणीला किंवा मावशीला कॅन्सर असणे, तर या गोष्टी आपण बदलू शकत नाही. तसंच वाढतं वय, आई वडिलांकडून आलेली गुणसूत्र ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, आणि त्याचसोबत प्रजनन आणि पाळीसंबंधीची जी कारणं असतात, तर या गोष्टींमध्ये बदल करता येणं शक्य नाही. पण त्याचसोबत वाढतं वजन जे आजकाल स्तनांच्या कॅन्सरसाठी एक प्रमुख कारण असं समोर आलेलं आहे, हे आपण कंट्रोलमध्ये नक्कीच ठेवू शकतो. त्यासोबत शहरीकरणामुळे जे धूम्रपानाची सवय इवन स्त्रियांना किंवा मुलींना लागलेली आहे तिथं कमी करता येईल. दारूच्या आहारी गेलं जाणं हे कमी करता येईल, आणि सकस आहार घेतला तर स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण निश्चितपणे काही अंशी तरी आपल्याला कमी करता येईल. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की कोणते घटक जर आपण टाळले आणि त्यापासून आपण दूर राहिलो तर कशा प्रमाणावर आपल्याला हे जे वाढतं कॅन्सरचं प्रमाण आहे ते कमी करता येईल. मात्र बऱ्याचदा कॅन्सर झाला की सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की हा जो झालेला कॅन्सर आहे तो बरा होईल का, किंवा मी ह्याच्यातनं पूर्णपणे बाहेर पडू शकेन का, पडू शकेल का? काय सांगता येईल तुम्हाला, एखाद्या महिलेला जर स्तन कॅन्सर झाला तर ती त्यातनं पूर्णपणे बरी होऊ शकते का, आणि कोणत्या वेळेला तिने तज्ञांकडे जाणं योग्य ठरतं, याबाबतचं काय मार्गदर्शन करा? कॅन्सर बद्दलचं जे ब्रीद वाक्य आहे की कॅन्सर बरा होऊ शकतो जर लवकर सापडला गेला तर, त्यामुळे स्तनाच्या कॅन्सरसाठी सुद्धा हे लागू पडतं. आणि स्तनाच्या कॅन्सरचं लवकरात लवकर निदान होणं हे बरं होण्यासाठी एक म्हणजे प्रमुख कारण आपल्याला म्हणता येईल. याच्यासाठी आपल्याला लोकांच्या मध्ये अवेअरनेस किंवा जनजागृती करणं गरजेचं आहे. स्त्रियांना स्वतःच्या स्तनांची जाणीव किंवा स्पर्श हे कसं आहे किंवा ते कसे दिसतात याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. त्याचसोबत वयोमानानुसार, गरोदरपणानुसार किंवा पाळीसोबत होणारे जे स्तनांमधले बदल असतात यांच्यावरती स्त्रियांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्याकडं म्हणजे त्यात जर काही वेगळं वाटत असेल तर डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे. त्यासोबत ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन किंवा स्तनांची स्वतपासणी आपण ज्याला म्हणू ही सुद्धा वारंवार करणं गरजेचं आहे.